लक्ष लागून राहिलेल्या मेडिकलच्या ऑल इंडिया कोट्यात ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झालाय. या प्रवेशात ओबीसींना 27% आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयानं आज मान्यता दिली आहे. तर या कोट्यात आर्थिक दुर्बल घटकांच्या 10% आरक्षणालाही कोर्टानं हिरवा कंदील दाखवलाय. आर्थिक दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादा निश्चित करण्यासाठी मात्र कोर्टानं आणखी वेळ हवा असल्याचं सांगत मार्चमध्ये त्यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांची 8 लाखांची उत्पन्न मर्यादा या वर्षापुरतीच मर्यादित आहेत. प्रशांत, सौरभ, मेडिकलचा ऑल इंडिया कोटा हा अनेक वर्षांपासून लागू आहे, पण त्याच्यामधलं 27% ओबीसी आरक्षण हे मागच्या वर्षी जूनमध्ये केंद्र सरकारनं लागू केलं. त्याच्याआधीच 10% आर्थिक आरक्षणसुद्धा लागू होतं आणि या निर्णयाला विरोध करत काही मेडिकलचे विद्यार्थी सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेले होते. त्याच्यामुळं 28 सप्टेंबरला मेडिकल PG प्रवेशासाठीची नीट पार पडली, मात्र त्याच्यानंतरसुद्धा गेले 2-3 महिने प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरूच होऊ शकलेली नव्हती, कारण याच्या संदर्भातला निर्णय येणं बाकी होतं आणि तो निर्णय आज सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं 2 महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. एकतर ऑल इंडिया कोटामधलं ओबीसी आरक्षण जे आहे ते वैध ठरवलेलं आहे आणि तातडीनं ही प्रवेश प्रक्रिया सुरू करावी हे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. दुसरा प्रश्न जो आहे तो EWS संदर्भातला आहे आणि तो जास्त महत्त्वाचा आहे. EWS साठी जी क्रिमिलियर मर्यादा आहे त्याच्यावरती सुद्धा या सुनावणीमध्ये बराच खल झाला. ती 8 लाख असावी का की त्याच्यापेक्षा कमी असावी, सुप्रीम कोर्टानं जी केंद्र सरकारची समिती होती त्यांचं म्हणणं तुर्तास ऐकलेलं आहे. केवळ या वर्षासाठी, अधिक घोळ होऊ नये म्हणून या वर्षासाठी त्यांनी ही क्रिमिलियर मर्यादा मान्य केलेली आहे. पण क्रिमिलियर मर्यादा नेमकी काय असणार हे मार्चच्या 3rd आठवड्यामध्ये स्पष्ट होईल. त्यावेळी अंतिम सुनावणी घेऊन निर्णय होईल आणि तोपर्यंत या क्रिमिलेअरला सुप्रीम कोर्टानं मर्यादेची मान्यता जी आहे ती दिलेली आहे. एक लक्षात घ्यावं लागेल की मेडिकल संदर्भात जो निर्णय होईल क्रिमिलेअरचा तो सर्वच आरक्षणासाठी लागू असेल EWS च्या, आणि त्यामुळं ओबीसींची ही क्रिमिलेअर मर्यादा किती राहतीये याचं उत्तर आता आपल्याला मार्च महिन्यामध्ये कळेल. मेडिकल प्रवेशाचा मार्ग आजच्या सुनावणीनं जरी मोकळा झालेला असला तरी EWS गटासाठी क्रिमिलेअरची मर्यादा कमी होते का, कारण तशा पद्धतीचे युक्तिवाद या सुनावणीच्या दरम्यान वकिलांनी केलेले होते. ओबीसी आणि EWS दोन्ही वर्गांसाठी सारखी क्रिमिलेअर नको, कारण दोघांची सामाजिक पार्श्वभूमी वेगळी आहे असंसुद्धा वकिलांनी याच्यामध्ये म्हटलेलं होतं. आणि त्या अनुषंगानं तो पुढचा निर्णय जो आहे तो मार्चमध्ये होईल. तुर्तास या वर्षापुरतं EWS ची क्रिमिलेअर मर्यादासुद्धा कोर्टानं क्लिअर केली आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.